म्हसोबादेवाच्या यात्रेनिमित्ताने हजारो भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. घाणेगावात म्हसोबादेवाच्या यात्रेनिमित्ताने भाविक भक्ताची मोठी गर्दी झाली होती. रविवारी रोजी आलेल्या हजारो भाविक भक्तांनी रेवड्याची उधळण करत म्हसोबादेवाचे दर्शन घेतले. यावेळी अनेकांनी आपले नवस फेडले. घाणेगाव येथे म्हसोबाच्या यात्रेनिमित्ताने यंदाही परिसरातून मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी आणि आपला नवस फेडण्यासाठी भाविक भक्त आले होते. गावकरी ग्रामस्थ यांनी यावर्षीही यात्रेची जोरदार तयारी केली होती. यात्रेच्या 2 दिवस अगोदरपासूनच या ठिकाणी राहत पाहण्यासह विविध खाद्यपदार्थ खेळणी याच्या दुकानात थाटल्या होत्या. मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून गेला होता. म्हसोबा देवाचा नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्त यांनी यावेळी आपले नवस फेडले. यात्रेनिमित्ताने सकाळी महाअभिषेक झाला. त्यानंतर दिवसभर म्हसोबा देवाचे दर्शन भाविक भक्तांनी घेतले. दुपारनंतर मारुती मंदिर ते म्हसोबा मंदिरपर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या होत्या. नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तांनी या 12 गाड्या ओढल्या. तर रात्री गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यात्रानिमित्ताने करमणुकीची साधने देखील आली होती. त्यामुळे यात्रेनिमित्ताने आलेले भाविकांनी देवदर्शनानंतर याचा आनंद घेतला. यात्रा यशस्वीतेसाठी म्हसोबा महाराज कमिटीसह ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.